कब क्यों कहां किसके लिए बनवाए ताजमहल, इसमें तो यारो जिंदगी गुजर जाएगी। कब क्यों कहां किसके लिए बनवाए ताजमहल, इसमें तो यारो जिंदगी गुजर जाएगी। हमने तो हमारा ताजमहल बनवा लिया, मुमताज को जब आना है तो आएगी। मैं चाहता हूं कि नया जनरेशन ये डाले उनमें, वाह ब्लडी आई एम रनिंग बिहाइंड समवन। यार मेरा मेल ईगो मेरे को परमिट ही नहीं करता दैट आई एम फॉलोइंग समवन। फॉलोइंग मुझे अनुकरण करने आशा रहता है ना, मैं किसी के पीछे लग रहे हैं मागे चल हूंगत होपलेस। अरे पृथ्वी सूर्या बोती फिरते रहे, पृथ्वी सूर्या बोती फिरते ना, नेचर का रूल क्या है, पृथ्वी सूर्या बोती फिरते ना, सूर्य ने क्या फिरत पृथ्वीबोधी, सूर्य ने फिरत पृथ्वीबोधी, इधर आपन का फिरते कौन जमाए। मेरे एज के जो यंगस्टर्स होंगे, आई अज्यूम आई एम यंग स्टिल, उनके लिए मेरा सवाल, पृथ्वी फिरते सूर्य होती का, इतने सूर्य फिरता है पृथ्वी होती। आणि मग माझ्या मुलीच्या बदल्यातील कन्या त्यांना मला सांगणं की तुमच्या भोवती कोणी फिरत असेल तर तो सूर्य नाही आहे, सूर्य नाही आहे, तो हलकट चंद्र आहे उपग्रह, ज्याला स्वतःचा प्रकाश नाही, जो सूर्याच्या प्रकाशावर जिवंत आहे, तो दुसऱ्याची गाडी घेऊन आलेला आहे, तो दुसऱ्याच्या नोट्स वापरतो, तो दुसऱ्याच्याच भरोशावर आहे, त्यांनी दिलेल्या पैशावर तो तुम्हाला कॉफी बाजूर आला। आणि ऐसे ऐसे असे चंद्रांच्या मागे तुम्ही हिंडवाले, सूर्य हा स्वयंप्रकाशी असायला पाहिजे। इतना नेच मेसेज लेला आहे तो कहीं से भी ले सकते ना। प्रत्येकाला म्हणत की माझ्या इतकं खतरनाक कपल कोणाचंच नाही। पाहतो ना जाहिरातीत मेड फॉर इच अदर, जाहिराती, सिनेमा, भावविश्व, कविता, लघुनिबंध, कादंबऱ्या, हे कल्पनेतलं आहे, फिक्शन, फिक्शन नॉन फिक्शन नाही ते, दॅट इज नॉट द रियालिटी। बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज या रियालिटीज। प्रेमाची संकल्पना स्पष्ट करायची का आपली स्वतःची, मग फिक्शन वाचायचं की नॉन फिक्शन। फिक्शन वाचून ती क्रिएटिव्हिटी आयडिया तुम्हाला अपील होईल वगैरे, पण तसं तुम्ही जगायला लागाल कठीण आहे ना बॉस, कठीण आहे ना। त्या विशिष्ट ड्रीमिंग एजमध्ये कधीतरी असं जिथे काय स्वप्नांचेच पंख फुटलेले असतात आणि स्वप्नांची चाक असतात आणि स्वप्नांचाच वारा वाहत असतो आणि स्वप्नांमधली स्वप्नसुंदरी येत असते, रियालिटीचा तिथे तुमचा वास्ता जो आहे तो तुमचा तुटलेला असतो। आणि ते पाहून पाहून कुठेतरी इमेज आली आणि तशी चुकून जर कोणाला बुद्धी झाली की हे असं झालं ना, आता तर हे बस दिस इज द ऑब्जेक्ट फॉर विच आय वॉज सर्चिंग, यही है वो जिसके जिसका मुझे इंतजार था मेरे जिंदगी में आने के लिए, झाला लंबा। तुम्ही सगळ्या पिक्चर मध्ये हा शो पाहिला, सगळ्या पिक्चर मध्ये की हिरो जो आहे तो त्याच्या काकाजीला नाही तर दादाजी म्हणतो की चाचाजी मेरा कल कॉलेज का पिकनिक जा रहा है, म्हणजे कुठे मग काय बा, काश्मीर, शिमला, कुलू, मनाली, म्हणजे प्रोड्युसर जो आहे त्याच्यावर अवलंबून आहे, अवकात त्याची ट्रीप कुठं चालली नाही का, आपली जास्तीत जास्त चिखलदऱ्यापर्यंत ट्रीप जाईल, कुठं जाईल नाही का, हा मग ती चालली शिमला, कुलू, मनाली, असं मग लगेच ते गाणं एकदम असं अरे बाप रे, असं हिमालयाची अशी सुंदर दृश्य सुंदर वाटतं रे बघायला, बघावं छान, मनावर घेऊ नये फक्त, छान बघावं, एन्जॉय करावं। मग ते असं मस्त सुंदर दृश्य दिसलं, त्याच्यातून गाडी चालली, मग आपला तो हिरो अशी ती कॅप वॅप घालून असा बरोबर गाडी थांबते, दोन तीन लोक उतरतात, त्याच्यानंतर हिरो उतरतो असा इकडे तिकडे पाहतो, लगेच तिकडून मागून मस्त म्युझिक चालू आहे, बासऱ्या फासऱ्या वाजू राहिल्या, आजकाल गिटारी वाजतात, काय काय वाजू राहिलं। आणि तो तिथे गेल्यानंतर त्याला ते काश्मीरची सुंदर देहाती तरुणी वगैरे दिसली, ब्युटिफुल हिरोईन आपली, आणि मग तो तिच्या प्रेमात पडला, आणि ती ग्रामीण भागातली होती ना, शहरी होता, आणि ती फटीचर कुटुंबातली होती ना, हा मिलियनर होता, मग ती दुसऱ्या जातीची होती ना, हा वेगळ्या धर्माचा होता, आणि सगळं झालं झालं झालं। एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही गेले का कधी पिकनिकला, कॉलेजमध्ये कधी पिकनिकला गेले की नाही, अरे कुठेतरी गेले असाल ना, शिमला, कुलू, मनाली, मसुरी, डेहराडून, चिखलदरा, पंचमढी, नवेगाव बांध, ये ना मागे वाना डोंगरी, फुटाळ्याचा तलाव, गेला किंतू तू गेला बसपर्यंत ते बरोबर आहे, बसपर्यंत बरोबर आहे, तू कॅप घालून गेला होता मान्य आहे, इथे या हॉल मध्ये एकाने उपस्थित हात वरती करून सांगा बरं की मी उतरलो आणि मला दिसली द्या ती सुंदर तरुणी, कधीच नाही दिसली, कधीच नाही दिसली, कधीच नाही दिसली। मग फिक्शन आणि नॉन फिक्शन हे रिलेशन कुठपर्यंत, हे ड्रीमिंग, ड्रीमिंग जनरेशन, गलती तुम्हाला नाही आहे, तुम्हारे एज काय आहे,
अरे तुमचं वय असं की साला तुमच्या घामाला अत्तराचा वास येईल. और जो ऐसे एज में रहता तो दीड दमडीचे डिओ नाही वापरत रे. हा तो दीड दमडीचे डिओ नाही वापरत है ना. जब जवानी इतना साला फूट फूट के भर जाना तेरे शरीर में, उतना जवानी संजो के रखना तो चाहिए. वो जब रखा जाएगा तो ये होगा जो मैं बोल रहा हूँ कि घामारा तरजा वासी लसो हुए है कि नहीं. तो क्या होया तो दे हुई पण पण हे असं झालंय का? असं नाही झालं. मग आपण मध्यम मार्ग काय काढतो की शिमला जाऊन आलो का बा कसा मस्त होता हिमालय. नद्या चांगल्या होत्या, हम जेवलो खावलो काय केलं फारच. तुम्ही काय स्पोर्ट्स म्हणजे काय साहसी खेळांची वगैरे तुम्हाला आवड असेल बा, व्हेंचर स्पोर्ट्स तर मग तुम्ही ते रॅपलिंग केलं, राफ्टिंग केलं, अमकं केलं, ढमकं केलं, वापस आले. पुढे काही झालं का? काही नाही. मग तिथे काय झालं नाही तर तुम्हाला जवळपासच्याच कोणत्या तरी टुरिस्ट स्पॉटवर उगीच अशी कोणतरी दिसली, ती बस स्टॉपवर सुद्धा दिसू शकते नागपूरमधल्या. पाऊस पडत असतो, नागपूर हे तिसरं ग्रीन सिटी आहे देशामधलं, प्रचंड झाडं लावली आहेत. तुमचं नागपूर खरंच सुंदर आहे, म्हणजे आपलं नागपूर म्हणूया सुंदर आहे. मग असं पाऊस पडतो, असं धुन 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 असं धुकं असतं, हे असतं ते असतं, मुख्य म्हणजे आतलं फिलिंग असतं. लोक प्रेमात पडतात, चांगली गोष्ट आहे, काहीतरी लोकांनी प्रेमात पडायलाच पाहिजे. पण आपण ज्याच्यात पडलो आहे ते प्रेम आहे, कन्फर्म तर करायला पाहिजे. और फिर वैसे होगा तो शायद रिश्ता ये जिम्मेदारी नहीं होगी सिर्फ, रिश्ता ये निभाने की चीज नहीं होगी सिर्फ, है ना. ऐसा कोई भी रिश्ता ये ऐसे होगा ना कि ये बोले उसके पहले उसके दिल को ये समझ जाए कि ये क्या बोलना चाहता है. ये अगर होगा इतना वेवलिंग तो वो रिश्ता ना. मी निघालो ऑफिसला, तू कळलं नाही माझी चाबी कुठे ठेवायची. हा रिश्ता आहे, हा रिश्ता आहे. हे मिसमॅनेजमेंट आहे बावळ्या, आणि हे दोन अँगलने मिसमॅनेजमेंट.